नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या चॅनलवर आपण वेगवेगळ्या पिकांच्या लागवड पद्धतींबद्दल माहिती घेत असतो, पण आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. आज आपण प्रामुख्याने कांदा पिकावर पडणारे रोग व किडी याबद्दल माहिती घेणार आहोत. या रोग व किडींच्या प्रादुर्भावामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. खरीप हंगामात 50-60% तर रब्बी हंगामात 20-30% नुकसान रोग व किडींमुळे होत असते. प्रामुख्याने मर व करपा रोगांचा आणि फुलकिड्यांचा कांदा पिकावर फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. काही अन्य रोग व किडींमुळे सुद्धा कांदा पिकाचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्यावरील रोग व किडींची ओळख, नुकसानीचे प्रकार आणि त्यावरील उपाययोजना यांची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे हा आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. यासोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. कांदा पिकावरील रोग. काळा करपा. खरीप हंगामात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. हा रोग कोलिटोट्रायकम ग्लेओस्पोराइड्स नावाच्या बुरशीमुळे होतो. सुरुवातीला पानाच्या बाहेरील बाजूवर व बुडख्याजवळ राखाडी रंगाचे ठिपके आढळतात. त्यावर बारीक गोलाकार आणि उठावदार ठिपके वाढू लागतात. ठिपक्यांचे प्रमाण वाढून पाने वाळतात आणि कांद्याची वाढ होत नाही. हा रोग खरीपात रोपवाटिकेतील रोपांवर सुद्धा आढळून येतो. रोपांची पाने काळी पडून वाळतात, त्यामुळे रोपे मरतात. पाण्याचा निचरा न होणे, ढगाळ वातावरण व सतत पडणारा पाऊस यांमुळे या रोगाचे प्रमाण वाढते. उपाय. मॅनकोझेब 25 ग्रॅम किंवा कार्बनडॅन्झिम 20 ग्रॅम यापैकी एक औषध 10 लिटर पाण्यात मिसळून दर 12-15 दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारावे. पुनर्लागवड करताना रोपे कार्बनडॅन्झिम किंवा क्लोरोथॅलोनिल यापैकी एक औषध 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात टाकून केलेल्या द्रावणात बुडवून नंतरच लागवड करावी. रोपे गादी वाफ्यावर तयार करावीत. खरीपातील कांद्याची लागवड पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. तसेच शेतात ट्रायकोडार्मा व्हिरिडी 1250 ग्रॅम प्रति हेक्टर 500 किलो शेणखतात मिसळून वापरावे. पुढचा रोग आहे जांभळा करपा. हा रोग अल्टरनेरिया पोराय या बुरशीमुळे होतो. हा रोग पिकाच्या कोणत्याही अवस्थेत आढळतो. पानावर सुरुवातीस लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्याच्या मधला भाग आधी जांभळा व नंतर काळा पडतो. असे अनेक चट्टे एकमेकात मिसळून पाने करपतात. रोपांच्या माना मऊ पडतात. जांभळा करपा खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात येतो. रोपवाटिका तसेच बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांदा पिकावर सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव होतो. रब्बी हंगामात जानेवारी फेब्रुवारी महिन्यात पाऊस झाला किंवा ढगाळ वातावरण असल्यास या रोगाची तीव्रता वाढते. रांगडा कांद्यावर सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव होतो. उपाय. मॅनकोझेब 25 ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनिल 20 ग्रॅम यापैकी एक औषध व प्रोपिकोन्याझोल 1 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून दर 12-15 दिवसाच्या अंतराने फवारावी. बियाण्यास थायरमची बीज प्रक्रिया करावी. नत्रयुक्त खतांचा जास्त आणि उशिरा वापर करू नये. पिकांची फेरपालट करावी. पुढचा रोग आहे तपकिरी करपा. हा रोग स्टेमफिलियम व्हेसिकॅरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव कांदा पिकावर तसेच बियाण्याच्या पिकावर होतो. पिवळसर तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पानाच्या बाहेरील भागावर दिसून येतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात. फुलांच्या दांड्यावर हा रोग आल्यास फुलांचे दांडे मऊ होऊन वाकून मोडून पडतात. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने रब्बी हंगामात होतो. उपाय. पिकाची फेरपालट करून बीज प्रक्रिया करून रोपे लावताना कार्बनडॅन्झिमच्या द्रावणाचा वापर करून या रोगाची तीव्रता कमी करता येते. मॅनकोझेब 25 ग्रॅम किंवा ट्रायसायकलाझोल 10 ग्रॅम किंवा हेक्झाकोनाझोल 10 ग्रॅम या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर 10-12 दिवसाच्या अंतराने रोगाची लक्षणे दिसल्यास फवारणी करावी. फवारणी करताना चिकट द्रव्याचा वापर करावा. पुढचा रोग आहे मर रोग. हा रोग स्क्लेरोशियम अरॉल्फसी नावाच्या बुरशीमुळे होतो. रोप उगवून वाढत असताना या बुरशीचे धागे रोपाच्या जमिनीलगतच्या भागातून शिरकाव करतात. रोपे पिवळी पडतात. रोपांचा जमिनीलगतचा भाग मऊ पडतो आणि रोपे कोलमडतात व नंतर सुकतात. कोलमडलेल्या रोपांच्या जमिनीलगतच्या भागावर पांढरी बुरशी वाढते व त्यावर बारीक पांढरे दाणे तयार होतात. थोड्याच दिवसात हे दाणे मोहरीच्या दाण्याच्या आकाराचे बनतात. हे दाणे जमिनीच्या सुप्तावस्थेत अनेक वर्षे राहतात. पुढच्या वर्षी कांद्याची लागवड त्याच भागात केल्यास मर रोगाचा आणखी प्रादुर्भाव होतो. खरीप हंगामातील हवामान या रोगास उपयुक्त असते. उपाय. रोपे नेहमी गादी वाफ्यांवर तयार करावीत. गादी वाफ्यांवर पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो. पेरणीपूर्वी बियाण्यांना थायरम किंवा कॅप्टान
2 ते 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात चोळावे. ट्रायकोडर्मा व्हिरिडी प्रति किलो 4 ग्रॅम याप्रमाणे बियाण्यास चोळावे. रोपवाटिकेची जागा प्रत्येक वेळी बदलावी. एवढे करूनही रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास 2 रोपांच्या ओळीत कॅप्टन किंवा कार्मेंडॅनझिन किंवा थायरमचे द्रावण ओतावे. हे द्रावण 20 ग्रॅम औषध 10 लिटर पाण्यात मिसळून तयार करावे. पुढचा रोग आहे पांढरी सड. हा रोग सुद्धा स्क्लेरोशियम रॉफलसी नावाच्या बुरशीमुळेच होतो. ही बुरशी पुनर्लागवड केलेल्या रोपांच्या मुळांवर वाढते. रोपांची पाने जमिनीलगत सडतात व पानांचा वरचा भाग पिवळा पडतो. पाने जमिनीवर कोलमडतात. कांद्यांवर कापसाप्रमाणे पांढरी बुरशी वाढून त्यावर पांढरे दाणे तयार होतात. कांदा सोडतो. खरीप हंगामात तसेच रब्बी हंगामात सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. उपाय: एकाच शेतात वर्षानुवर्षे कांद्याची लागवड करू नये. कांद्याची तृणधान्यांसोबत फेरपालट करावी. लागवड पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. उन्हाळ्यात खोल नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी. रोपांची मुळे लागवडीपूर्वी कार्बनडँझिनच्या द्रावणात 2 मिनिटे बुडवून ठेवावीत. त्यासाठी 20 ग्रॅम कार्बनडँझिन व 10 लिटर पाणी असे द्रावण तयार करावे. पुढचा रोग आहे मूलकूज. हा रोग फ्युझॅरियम ऑक्झिस्पोरम या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे कांद्याची पाने पिवळी पडतात व पिवळेपणा बुडख्याकडे जातो. नंतर पाने सुकून कुजतात. मुळे कुजतात व रोग सहज उपटून येते. मुळे काळसर तपकिरी रंगाचे होतात. अधिक तापमान, अधिक आर्द्रता, पाण्याचा निचरा न होणे इत्यादी कारणांमुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. खरीप हंगामात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात या रोगाची तीव्रता अधिक असते. उपाय: पिकाची फेरपालट करावी. जमिनीची खोल नांगरट करून उन्हाळ्यात तापू द्यावी. थायरम 2 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात चोळून बी पेरावे. शेणखतासोबत ट्रायकोडर्मा व्हिरिडी 1 किलो या प्रमाणात मिसळावे. पुढचा रोग आहे कंद व खोडकूज. डिटिलिंकस डिप्सॅसी या नावाच्या सूत्रकृमीमुळे कंद व खोड कुजते. पिकाच्या कोणत्याही अवस्थेत सूत्रकृमीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. नुकत्याच लावलेल्या रोपांवर कृमींचा प्रादुर्भाव झाल्यास रोपे खुजी होतात. पाने वाकडी आणि पांढुरकी होतात. कृमी कांद्यात शिरल्यामुळे कांद्याच्या पेशी मऊ होऊन सडतात. त्यामुळे कांद्याला घाण वास येतो. कांद्याची रोपे सहज उपटून येतात. कांद्यांमध्ये सूत्रकृमी कंदांमधून फुलांचे दांडे आणि बियांपर्यंत पोहोचतात. असे बियाणे पुन्हा वापरले की त्याचा प्रसार होतो. खरीपात पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत नुकसान जास्त होते. उपाय: तृणधान्यांसोबत पिकाची फेरपालट करावी आणि खरीपात निचरा होणाऱ्या हलक्या जमिनीत कांद्याची लागवड गादीवाफ्यांवर करावी. यापुढचा रोग आहे आयरिश येल्लो स्पॉट. हा विषाणूजन्य रोग असून या रोगामुळे पानावर व फुलांच्या दांड्यांवर पिवळसर चौकोनी आकाराचे चट्टे पडतात. तेथील पेशी मेल्यानंतर पाने किंवा फुलांचे दांडे कोलमडून पडतात. फुलांच्या दांड्यावर बी लागत नाही. या रोगाचे विषाणू फुलकिड्यांमार्फत पसरतात. बीजोत्पादनाच्या कांदा पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. उपाय: लागवडीच्या सुरुवातीपासूनच फुलकिड्यांचा बंदोबस्त केल्यास या रोगाचे प्रमाण कमी करता येते. फुलकिड्यांच्या बंदोबस्तासाठीचे उपाय आपण पुढे पाहणार आहोत. याशिवाय पिकाची फेरपालट केल्याने देखील हा रोग आटोक्यात आणता येतो. पुढचा रोग आहे पिवळा बुटका रोग. हा विषाणूजन्य रोग आल्यास कांद्याची रोपे बुटकी राहतात. पाने वाकडी होऊन पिवळी पडतात. फुलांचे दांडे बारीक राहतात व त्यावरही पिवळेपणा येतो. या विषाणूचा प्रसार मावा या किडीमार्फत होतो. उपाय: या विषाणू पसरविणाऱ्या किडीच्या बंदोबस्ताकरिता प्रोफेनोफॉस, कार्बोसल्फान किंवा फिप्रोनिल सारख्या कीटकनाशकाची 10 मिली औषध 10 लिटर पाण्यात मिसळून पानांवर फवारणी करावी. रोगग्रस्त झाडे उपटून टाकावीत. ही होती कांदा पिकांच्या काही प्रमुख रोगांविषयीची माहिती. आता आपण कांदा पिकावरील किडींबद्दल माहिती घेणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा फुलकिडे. कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान करणारी ही प्रमुख कीड आहे. फुलकिड्यांचा रंग पिवळसर तपकिरी असतो व त्यांच्या शरीरावर फुलीच्या आकाराचे गडद चट्टे असतात. या किडीची जास्तीत जास्त संख्या फेब्रुवारी मार्च महिन्यात असते. पिल्ले व प्रौढ कीटक पानाचा रस शोषून घेतात. किडींनी असंख्य चावे घेतल्यामुळे पानांवर पांढुरके ठिपके पडतात. त्यालाच टाक्या नावाने ओळखले जाते. असंख्य ठिपके जोडले गेल्यामुळे पाने वाकडी होतात व वाळतात. पिकाच्या कुठल्याही अवस्थेत ही कीड येते. रोप अवस्थेत या किडीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला तर महत्वाची पाने वाळल्यामुळे कांदे पोसत नाहीत. कांदा तयार होत असताना प्रादुर्भाव झाल्यास माना जाड होतात व कांदा साठवणीत टिकत नाही.
फुलकिड्यांनी केलेल्या जखमांतून काळा करपा या रोगाच्या बुरशीला सहज शिरकाव करता येतो. फुलकिड्यांमुळे कांद्याचे उत्पादन 30-40% कमी होऊ शकते. उपाय: कांद्याची रोपे लावण्याच्या 15 दिवसापूर्वी शेताच्या कडेने मक्याच्या 2 ओळी लावल्यास कांदा पिकाच्या कडेने सजीव कुंपण तयार होऊन फुलकिड्यांचा उपद्रव कमी होतो. रोपांची मुळे कार्बोसल्फांच्या द्रावणात 2 तास बुडवून नंतरच लागवड करावी. फवारणीसाठी 10 लिटर पाण्यात 20 मिली कार्बोसल्फान टाकून द्रावण तयार करावे. प्रोफेनोफॉस किंवा फिप्रोनिल सारख्या कीटकनाशकाची 1 मिली प्रति लिटर या प्रमाणात पानांवर फवारणी करावी. ही कीटकनाशके आलटून पालटून फवारावीत. कमीत कमी 4-5 फवारण्या आवश्यक असतात. औषधांची परिणामकता वाढवण्यासाठी त्यात चिकट द्रव्यांचा वापर करावा. पुढची कीड आहे एरिफाइड माइट. ही कीड सुद्धा कांदा पिकावर येणारी महत्वाची कीड आहे. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास कांद्याची रोपे पूर्णपणे वाकडी होतात. पाने व्यवस्थितपणे उघडत नाहीत. बहुतेक पानाच्या कडांवर छोटे पिवळे चट्टे दिसून येतात. अशीच लक्षणे लाल कोळीचा प्रादुर्भाव झाल्यास दिसतात. उपाय: शेतामध्ये या किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येतात डायकोफॉल 2 मिली प्रति लिटर तसेच गंधकाची 2 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. पुढची कीड आहे वाळवी. हलक्या मुरमाळ जमिनीत वाळवीचा बराच उपद्रव होतो. आधीच्या पिकाची धसकटे व्यवस्थितपणे कुजली नाहीत तर वाळवीचा उपद्रव होऊ शकतो. बऱ्याच वेळी शेताजवळ बांधांवर वाळवीचे वारूळ असते. त्यामुळे देखील कांदा पिकास वाळवीचा उपसर्ग होतो. रोपाचे कंद व मुळे या वाळवी कुरतडतात. त्यामुळे कांद्याची रोपे वाळून जातात. उपाय: वाळवीचा उपसर्ग टाळण्यासाठी एकरी 40-50 किलो हेप्टया क्लोर किंवा क्लोरडेन पावडर जमिनीत मिसळावी व नंतर रान बांधणी करावी. बांधांवरील वारुळे नष्ट करावीत. दिलेली माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.